शिक्षकाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराच्या वेतनवाढीचे आदेश काढण्यासाठी तेवीस हजाराची लाच घेणाऱ्या शिक्षण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यकासह कार्यालयीन अधीक्षकास लुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी तारीख तेरा दुपारी रंग्यात पकडले सचिन अडबलवार वरिष्ठ सहाय्यक संतोष मिसलवार कार्यालयीन अधीक्षक अशी त्यांची नावे आहेत याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शिक्षकांना जादा वेतन देण्याचे आदेश काढण्यासाठी तक्रारदार शिक्षकाने मागील काही दिवसापासून शिक्षण विभागाकडे पाठपुरावा सुरू केला होता मात्र त्यांना शिक्षण विभागाकडून दाद दिली जात नव्हती मात्र सन दोन हजार पाठपुरावा केल्यानंतर तारीख तीन जानेवारी दोन हजार बावीस रोजी जादा वेतन वाढ देण्याचे आदेश काढले त्यासाठी संबंधितांनी लाचेची मागणी केली मात्र तक्रारदार शिक्षकाने लाचलुपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली त्यानुसार आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास लाचलुपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक निलेश सुरडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शोक युनुस उर्फ शेख वकील जमादार विजय उपरे तानाजी मुंडे ज्ञानेश्वर पंचलिंगे सुजित देशमुख राजाराम फुपाटे रुद्रा कबाडे यांच्या पथकाने जिल्हा परिषदेत सापळा रचला दरम्यान जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनमध्ये अडबलवार यास वीस हजाराची लाच घेताना पकडले त्यानंतर जिल्हा परिषद शिक्षण विभागात मिसलवार यास तीन हजाराची लाच घेताना पकडले लाच लुपत विभागाने दोघांनाही ताब्यात घेतले आहे या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे या प्रकरणी शिक्षण विभागाचा एक अधिकारीही पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात आले आहे